आता ही 11 वर्ष वाट पाहावी लागली आहे आणि त्यात तुम्ही पाठपुरावा केला होता, नंतर गौरी लंकेशच्या हत्येनंतर हे सगळे आरोपी समोर आले, कसं सगळं तुम्ही बघताय आणि आज हा निकाल हाती आलाय? गौरी लंकेशच्या हत्येचा तपास आणि नालासोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा 2018 साली हे जे दोन आरोपी आहेत सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे 2018 साली पकडले गेले या दोन तपासांमधनं, आणि त्याच्या आधी जवळपास 13 ते 18 असं 5 वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. आज आम्हाला असं वाटतं की जे ॲक्च्युअल शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे ही एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे या तपासामध्ये. आणि ही जी संपूर्ण 11 वर्षाची लढाई होती ती मला असं वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक त्यामध्ये महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा देखील आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की ज्यांनी हे कॉज लावून धरण्यामध्ये निश्चित एक महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टिपथात येतो मिळतो ही भावना आमच्या मनामध्ये जागृत राहिलेली आणि मला वाटतं लोकशाहीसाठी सुद्धा ही उपकृत भावना आहे. या निकालाकडे तुम्ही कसं बघता? सर्व आरोपींना शिक्षा होणं अपेक्षित होतं का, किंवा दोन आरोपी हे पण त्यामध्ये कटात नव्हते असं सिद्ध झालंय? नेमकं काय सगळं या निकालचं कसं तुम्ही विश्लेषण करणार? आम्ही असंच विश्लेषण करू ह्याचं की जे ॲक्च्युअल शूटर आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. ज्या 3 जणांना शिक्षा झालेली नाही त्याबद्दल आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चित जाऊ. आमचे वकील जे ॲडव्होकेट अभय नेवगी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने मदतीने आम्ही आजपर्यंतची ही वाटचाल केली, तशीच आम्ही या संदर्भातली अपिलातली वाटचाल पुढे करू. नाही असं मी काही म्हणणार नाही आणि अजून निकाल हाती आलेला नाही. ॲक्च्युली कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडलेला आहे वगैरे हे समजलेलं नाही, आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की 2016 साली त्यांना अरेस्ट झालेली होती आणि 8 वर्ष ते आज या गुन्ह्यासाठी तुरुंगामध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांना यामध्ये सहभागी असण्याची शिक्षा नक्कीच मिळालेली आहे. आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की यानंतर असेच 3 खून झालेले आहेत, तर या हे जे सगळे आरोपी आहेत ते यातल्या कुठल्या ना कुठल्या खुनामध्ये संबंधित आरोपी आहेतच. त्यामुळे आमचा 2 प्रकारचा विश्वास आहे की इतर खुनांमध्ये देखील हा न्याय होण्याची प्रक्रिया घडेल, आणि दुसरं म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात जाऊच. लक्षात घ्या की शूटर्स ही काही लहान गोष्ट नाही आहे ज्यांनी प्रत्यक्ष खून केलाय, त्यामुळे बळीचा बकरा निश्चित नाही कारण त्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडलेल्या आहेत, पण त्याचबरोबर तेवढाच रोल महत्त्वाचा नाही आहे. त्याच्या पुढेही यांच्या डोक्यात हे सगळं कुणी भरलं या 24-25 वर्षाच्या मुलांच्या हे देखील बघणं गरजेचं आहे, आणि ते मेन कॉन्स्पिरेटर्स आहेत. मला असं वाटतं की अनेक वेगवेगळ्या तपास यंत्रणा ह्याच्या मागे आहेत. ATS पानसरेंच्या खुनाचा तपास करते महाराष्ट्र ATS, गौरी लंकेश खुनाचा SIT तपास करते, CBI या खुनाचा करत होतं, तर या सगळ्या तपास यंत्रणांनी कलेक्टिव्हली ही जबाबदारी यापुढेही पार पाडली पाहिजे मास्टर माइंड शोधण्याची. मास्टर माइंड यामध्ये सापडला गेला नाही असं तुमचं म्हणणं आहे का? अजूनही त्याचं हो निश्चित आमचं म्हणणं आहे, आमचं निश्चित असं म्हणणं आहे. आणि आमचं कशाला, CBIच्या चार्जशीटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे हा खून. तर व्यापक दहशतवादी कटाचा भाग म्हणजे ज्याला कुणीतरी मास्टर माइंड आहे ना,
तर ते सीबीआयनेच शोधणं गरजेचं आहे.